या बातमीचे प्रायोजक स्पाइस अँड आईस इव्हेंट्स सोलापूर. सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी 2023 ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी असे मालमत्तेचे 752 गुन्हे घडले असून यातील 309 मालमत्तांचे गुन्हे सोलापूर शहर पोलिसांनी उघड केले आहेत. 164 आरोपींना अटक केली आहे अशी माहिती सोलापूरच्या पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे यांनी दिली. सोलापुरातील 7 पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे 71 गुन्हे विजापूर नाका पोलीस ठाण्यात उघडकीस आले आहेत. जेल रोडमध्ये 34, जोडभावीमध्ये 32, MIDC पोलीस ठाण्यात 51, फौजदार चौडी पोलीस ठाण्यात 44, तर सदर बाजारमध्ये 37 आणि सलगर वस्तीमध्ये 13 असे गुन्हे उघडकीस करण्यास पोलिसांना यश आले आहे. या 309 गुन्ह्यांमध्ये 2,44,85,566 रुपये इतकी मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. 15 व्यक्तींवर MPDA अंतर्गत कारवाई केली आहे तर 10 आरोपींना पोलीस कायदा कलम 142 अन्वये कारवाई केली आहे अशी माहिती सोलापूरच्या गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी दिली. सन 2023 मध्ये जानेवारीपासून तर डिसेंबर 2023 अखेर सोलापूर शहरामध्ये 752 मालमत्तेचे गुन्हे घडले. त्या मालमत्तेच्या गुन्ह्यामध्ये घरफोडी, जबरी चोरी आणि इतर चोरीमध्ये मोटरसायकल चोरी असेल, मोबाईल चोरी असेल, असे हे सर्व प्रकारचे ते गुन्हे आहेत. याच्यामध्ये सोलापूर शहराचे पोलीस स्टेशन्स आणि क्राईम ब्रँच असे दोघांनी मिळून 442 गुन्हे ओपन केलेले आहेत. या 442 गुन्ह्यांमध्ये क्राईम ब्रँचने जे 2023 मध्ये दाखल झालेले जे गुन्हे आहेत ते 270 आहेत आणि पोलीस स्टेशनने ओपन केलेले 172 आहेत. क्राईम ब्रँचची वर्षभरातील कामगिरी जर बघितली तर सन 2016 पासून तर 2023 अखेर 309 गुन्हे ओपन केलेले आहेत. आणि ही जी आकडेवारी आहे पोलीस आयुक्तालयाची, जर दाखल आणि उघड गुन्ह्यांची, जर फक्त मालमत्तेच्या गुन्ह्यांची जर आकडेवारीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ती 60% ती पुढं आहे जवळपास. आणि याच्यामध्ये 309 गुन्ह्यामध्ये जी मालमत्ता रिकवर केलेली आहे गुन्हे शाखेने, त्याच्यात चोरी केलेली मालमत्ता साधारणतः 2,61,00,000 होती. त्याच्यापैकी 2,44,00,000 ही क्राईम ब्रँचने रिकवर केलेली आहे 309 गुन्ह्यामधले. म्हणजे त्याचं प्रमाण जर बघितलं टक्केवारीमध्ये तर ते साधारणतः 93% इतकं मालमत्ता रिकवरीचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे. आणि जर सोलापूर शहर आयुक्तालयाचं जर प्रमाण घेतलं की जे गुन्हे सोलापूर शहर आयुक्तालयाने सगळे 442 जे गुन्हे ओपन केलेले आहेत तर त्या गुन्ह्यांमध्ये मालमत्ता रिकवरीचं प्रमाण हे साधारणतः 65% आहे. आणि दाखल गुन्हे आणि जे उघडकीस पण आलेले नाहीत असं जर बघितलं म्हणजे टोटल 752 गुन्ह्यांची जर टोटल जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये मालमत्ता रिकवरीचं प्रमाण हे साधारणतः 54% आहे. कारण त्याच्यामध्ये मग न उघडकीस आलेले पण गुन्हे आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जे आमच्याकडे घरफोडीचे गुन्हे जे होते त्याच्यामध्ये सुद्धा आमचं जवळपास 65% डिटेक्शन आहे. चेन स्नॅचिंगमध्ये जवळपास 100% डिटेक्शन आहे. कारण 7 चेन स्नॅचिंग झाले आणि 7च्या 7ही आम्ही त्या रिकवर उघड केलेले आहेत. आणि त्याचबरोबर मोटरसायकल चोरीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये पण जवळपास 45% आसपासच्या ज्या मोटरसायकली आहेत त्या गुन्हे शाखेने हे केल्यात. कारण टोटल 363 मोटरसायकल चोरी गेल्या, त्याच्यापैकी 141 मोटरसायकल ह्या गुन्हे शाखेने उघड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि जर आपण पोलीस स्टेशनची आणि क्राईम ब्रँचच्या कामाची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये जवळपास म्हणजे FC पोलीस स्टेशन सोडलं तर बाकी सर्व पोलीस स्टेशनमधले 50% जास्त गुन्हे हे गुन्हे शाखेने ओपन केलेले आहेत. मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च. फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी SUV कार, न्यू एज एरोडायनामिक डिझाईन, 16 inches जिमनॅस्टिक प्रिसिजन कट अलॉय व्हील, पॉवरफुल 1.0K सिरीज टर्बोजेट इंजिन, वायरलेस चार्जर, हेड अप डिस्प्ले, 360 व्ह्यू कॅमेरा, 6 एअरबॅग्स, 6 मॉडेल मध्ये उपलब्ध. फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू. गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 88 05 98 68 44.